सिद्ध विनायक सेवा फाउंडेशन के तत्वावधान से चालू किए गए फिरते दवाखाना का लोकार्पण भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए के हाथों किया गया, जहां उन्होंने पूर्व महापौर संदीप जोशी का भी अभिनंदन किया। जहां मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि सिद्ध विनायक सेवा फाउंडेशन द्वारा नियोजित इस योजना के तहत समाज के हर तबके तक स्वास्थ्य सुविधाएं पहुंचने में मदद मिलेगी, जो कि शहर एवं जिले की जनता के लिए खुशी की बात तो है ही, साथ ही इसके माध्यम से उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा लिए गए संकल्प की भी पूर्ति हो रही है। इस समय उन्होंने गंगाधर फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर का भी नाम दिया। आगे उन्होंने सरकार की योजना बताते हुए कहा कि केंद्र सरकार की आयुष्मान भारत योजना, राज्य सरकार की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, साथ ही सिद्ध विनायक सेवा फाउंडेशन द्वारा चलाई जा रही योजनाओं के तहत समाज के आखिरी तबके तक स्वास्थ्य सुविधाएं पहुंचेंगे, जिससे कुछ बीमारियों का इलाज इस चलते अस्पताल में हो ही जाएगा, लेकिन यदि बड़ी चिकित्सा की जरूरत होगी तो वहां तक सेवा प्रदान करने की भी तैयारी हमारी है। इस समय उन्होंने संदीप जोशी का अभिनंदन करते हुए कहा कि उनके इस अभिनव प्रयास से फडणवीस की संकल्पना पूर्ति में सहायता होगी। आपापल्या विभागाचे मंत्री हे आपापल्या विभागाचा विकास करण्याकरता आपापल्या भागाचे विकास काम करण्याकरता साधारण वित्त मंत्रालयाला निधी मागतात, पण साधारण ज्या पद्धतीचं बजेट या महाराष्ट्रामध्ये आला आहे आणि ज्या पद्धतीच्या व्यक्तिगत लाभाची आमची लाडली बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्याला वीज मोफत असेल, इतका ऐतिहासिक निर्णय, मी ऊर्जा मंत्री असताना 5 वर्ष या गोष्टीचा विचार करायचो, पण देवेंद्रजींनी हा निर्णय घेतला। या राज्याच्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करणे हा ऐतिहासिक निर्णय, असे निर्णय जे घेतले आहे, 3 सिलेंडर मोफतचा निर्णय आहे, मी आता एवढा निर्णय सांगणार नाही, पण हे जे निर्णय घेतले याला जो पैसा लागतो यामुळे थोडे विकास कामं हे त्या ठिकाणी कमी पद्धतीने होत असतात, एखादा रस्ता कमी जास्त झाला चालतं, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून थोडा आता बजेटमध्ये निधी बाकी विभागाकरता कमी मिळणार आहे, म्हणून अजितदादांनी म्हटलं असेल की बाबा बजेट आपण मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर खर्च केला आहे, लाडली बहीण योजनेवर आता रक्षाबंधन आहे, दीपावली आहे, रक्षाबंधनापूर्वी 1-2 इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे लाडली बहीण योजनेच्या, दिवाळीपूर्वी काही इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे, शेवटी योजना जाहीर केली त्या योजनेचा फायदा, आणि त्यामुळे मला वाटतं बजेटमध्ये बाकी योजनांना कमी पैसे मिळाले असतील। इस समय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के विषय में बोलते हुए उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस ने कई उत्तरदायित्व वाले पद संवेदनशीलता के साथ भूषित किए हैं और वह एक हृदयस्पर्शी और संवेदनशील नेता है। जिस समय कोरोना का समय था उस वक्त भी फडणवीस स्वयं संक्रमित होते हुए भी उन्होंने लोगों के आश्रय तक का नियोजन किया। साथ ही उन्होंने महाविकास आघाड़ी पर तंज कसते हुए कहा कि तब तत्कालीन सरकार नींद में थी, लेकिन हमारे नेता देवेंद्र फडणवीस ने जनता की सेवा की है। राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना उच्च पदावर काम करताना मी त्यांना बघितलं आहे, मागच्या 32 वर्षापासून बघतो आहे, राज्याचे त्यांनी अनेक पद विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये असताना आणि महानगरपालिकेपासून त्यांच्या सार्वजनिक सामाजिक जीवनात राजकीय जीवनामध्ये संवेदनशील मनाचा व्यक्ती असल्यामुळं ज्याला संवेदना असतं ते नेतृत्व ते कर्तृत्व अशा प्रकारचे सेवा कार्य करत असतं। बघा तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये तेव्हाचं सरकार झोपलं होतं, पण माननीय देवेंद्रजी कोरोनाचं संक्रमण असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना पेशंटला कोरोनाचं आरोग्याचं त्या ठिकाणी नियोजन करण्याकरता आयसीयू पण जात होते, मेओसारख्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये गेले, या राज्यातल्या सर्व आयसीयूमध्ये पोहोचले, अशा पद्धतीचे एक संवेदनशील आणि कोवळ्या हृदयाचे एक नेतृत्व आमच्याजवळ असल्यामुळं ज्याला हृदय असतं ज्याला समाजाची कळवळ असतं तेच असे निर्णय करू शकतात, आणि मग आता संदीप जोशीजींनी त्यांच्या पाठीशी राहून या पद्धतीचे हे कार्य फार मोठं कार्य केलं आहे। एक जरी जीव वाचला तरी आपल्यावर जे एक त्यातनं जे आनंद मिळतो फार मोठे असतात। बजट की घोषणा के बाद कई नेताओं के बीच निधि के विषय में नाराजगी प्रतीत हो रही है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुए ने कहा कि इस बजट में सर्वाधिक जोर जनता के व्यक्तिगत विकास की ओर दिया गया है। लाड़की बहन योजना, किसानों की बिल माफी आदि योजनाओं को प्राथमिकता दी गई है, जिससे कुछ विभागों को कम निधि मिलने की संभावना है। हर कोई अपने विभाग के विकास के लिए सोचता है। साथ ही उन्होंने कांग्रेस नेताओं की प्रतिक्रिया का जवाब देते हुए कहा कि कांग्रेस जैसी नौटंकी पास पार्टी हमने अभी तक नहीं देखी है। साथ ही उन्होंने कांग्रेस को नाचा पार्टी भी बोला।
काँग्रेस सारखी नौटंकी पार्टी मी माझ्या आयुष्यात बघितली नाही। जसं नाचा असते ना स्टेजवर तसे नाचतात, ही नाच्यासारखी पार्टी आहे। चांगलं केलं ते का केलं, व्यक्तिगत लाभाच्या योजना दिल्या त्या का दिल्या, त्यांनी खोटं बोललंय निवडणुकीमध्ये, लोकसभा निवडणुकीत आमच्या बहिणीशी खोटं बोललंय, खटाखट खटाखट 8.5 हजार रुपये मिळतील सांगितलं। आता खोटारडेपणा त्यांचा जागा त्या खोटारडेपणा लोकांना माहीत झाला। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ मनीष टिमरी की रिपोर्ट।